अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी सोहळा संपल्यावर जाईन असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तर अयोध्या सोहळ्याच्या दिवशी नाशिकला जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं. नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरेंनी काळाराम येथे दर्शन घेतलं, गोदातीरी आरतीसुद्धा केली आहे. पाहूयात. एकीकडे अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. अयोध्येला प्राणप्रतिष्ठेसाठी जाणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्या दिवशी नाशिकला काळाराम मंदिरात भेट देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आपल्या 3 दिवसीय नाशिक दौऱ्याला सुरुवात केली आहे. दुपारी मुंबईतून निघाल्यानंतर 4 वाजता उद्धव ठाकरे कुटुंबासह भगूरला पोहोचले. भगूर इथं त्यांनी सावरकर स्मारकाला अभिवादन केलं. सावरकरांच्या वाड्यात आदित्य ठाकरेंनी विशेष अभिप्रायही लिहिलाय. दरम्यान नाशिकमध्ये ठिकठिकाणी चौकाचौकात उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं गेलं. देवळाली गावात क्रेनच्या सहाय्यानं हार फटाक्यांची आतषबाजी करत ठाकरे कुटुंबाचं स्वागत केलं गेलंय. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, सचिन आहिर, आदेश बांदेकर, वरुण सरदेसाई आदी नेते उपस्थित होते. संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात रामाचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी रामकुंड येथे आरती समारंभाला उपस्थिती लावली. गोदातीरावर आरती करून उद्धव ठाकरेंनी आपल्या 3 दिवसीय नाशिक दौऱ्याच्या पहिल्या दिवसाची सांगता केली. मंगळवारी आणि बुधवारीही उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा सुरू राहणार आहे. मंगळवारी सकाळी ते डेमोक्रेसी हॉटेलमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, तर संध्याकाळी 7 वाजता गोल्फ मैदानात जाहीर सभेला संबोधित करतील. बुधवारी त्यांचा परतीचा कार्यक्रम असेल. दरम्यान नाशिक ही शिवसेनेसाठी महत्त्वाची जागा असल्यानं उद्धव ठाकरे त्यासंबंधी नेत्यांच्या भेटीगाठी घेतील. स्वप्नील जाधवसह महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.